आज मंत्रिमंडळामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्याकरता दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। विशेषतः विदर्भाच्या भागामध्ये 2 हेक्टर पेक्षा जास्त लँड होल्डिंग असल्यामुळे मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये त्यांना कुठलीच मदत त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि म्हणून 2 हेक्टरचा निकष 3 हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे आता ज्यांचं नुकसान झालंय अशा जवळजवळ सर्व शेतकऱ्यांना यामध्ये फायदा मिळणार आहे। ज्यांची जमीन खरडून गेली आहे त्यातही 2 हेक्टरपेक्षा जास्त ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांची जमीन खरडून गेली तर त्यांना कुठली मदत मिळत नव्हती, पण आता जमीन लँड होल्डिंग किती मोठं असलं तरीही 2 हेक्टरपर्यंत खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय देखील झालाय। त्यासोबत एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीचा काही भाग खरडून गेलाय आणि बाकी ठिकाणी पिकाचं नुकसान झालंय अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला एकच मदत मिळत होती, परंतु आता खरडून गेलेल्या जमिनीच्या संदर्भात ती खरडून गेल्याची मदत त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे आणि उर्वरित भागातली जी काही पिकाचं नुकसान झाल्याची मदत आहे ती मदत देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल आणि अतिवृष्टीमुळे ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यांना या नियमात शिथिलता दिल्यामुळे फायदा मिळेल। आपल्याला कल्पनाच आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात जे काही आंदोलन चाललेलं आहे त्या संदर्भात राज्य सरकार सकारात्मकतेने पाऊल उचलत आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी स्वतः आरक्षणाच्या संदर्भातलं कमिटमेंट हे दिलेलं आहे आणि त्यानुसार राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे। या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळातले निर्णय देखील आपल्यासमोर आताच संबंधित सगळ्या मंत्र्यांनी सांगितलेले आहेत, त्यामुळे मी पुन्हा ते सांगणार नाही। पण याच वेळी काही लोक या आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा करण्याचा प्रयत्न करतायत आणि विशेषतः ज्या प्रकारे काल बीडमध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे घर जाळ, काही विशिष्ट समाजाच्या लोकांना टार्गेट कर, काही लोकांचे हॉटेल दवाखाने जाळ, प्रतिष्ठानं जाळ, अशा प्रकारचं जी कारवाई केली आहे ही कारवाई अत्यंत चुकीची आहे। त्याची अतिशय गांभीर्याने दखल ही राज्य सरकारने घेतली आहे। अशा सर्व लोकांवर पोलीस आणि गृह विभाग कडक कारवाई करेल। विशेषतः लोक घरात असताना घर जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सगळे व्हिडिओ फुटेजेस मिळालेले आहेत। 50-55 लोक आयडेंटिफाय झाले आहेत, उर्वरित लोकांना आयडेंटिफाय करण्यात येत आहे। या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी पोलीस 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत। अशा प्रकारे कोणाला मारून टाकण्याचा प्रयत्न, कोणाची प्रॉपर्टी जाळण्याचा प्रयत्न हा जर होत असेल तर मला असं वाटतं की पोलीस बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार नाहीत आणि म्हणून अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई या संदर्भात करण्यात येणार आहे। जिथे शांततापूर्ण आंदोलनं चाललेली आहेत त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही। शांततापूर्ण आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, मात्र हिंसेला कुठेही थारा दिला जाणार नाही। या संदर्भात आवश्यकतेप्रमाणे ॲडिशनल फोर्सेस मागवण्यात आलेले आहेत, मोबिलाईज करण्यात आलेले आहेत।
ते ठिकठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि जोपर्यंत या ठिकाणी शांतता होत नाही आणि अशा फोर्सेसला त्या ठिकाणी पकडलं जात नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील आणि या संदर्भात दुर्दैवाने ज्यावेळेस अशा घटना घडत होत्या त्यावेळी काही राजकीय पक्षांचे नेते देखील नेते किंवा कार्यकर्ते देखील त्याच्यामध्ये सामील असल्याचं लक्षात येत आहे। त्याचे व्हिडिओ फुटेजेस ऍसर्टन झाल्यानंतर त्याची माहिती देखील आपल्याला पुरवण्यात येईल। देखिए कल जिस प्रकार की घटना बीड में हुई है इसका समर्थन नहीं किया जा सकता। मराठा आरक्षण के संदर्भ में राज्य की सरकार पूर्ण रूप से सकारात्मक है। कुछ निर्णय आज भी मंत्रिमंडल ने लिए हैं। लॉन्ग टर्म में इस प्रश्न को छुड़ाने के लिए सुप्रीम कोर्ट की क्यूरेटिव पिटीशन भी अभी मेंशन की गई है और सुप्रीम कोर्ट उसको सुनने वाला है। ऐसे समय कुछ लोग जानबूझकर हिंसा फैलाने का जो प्रयास कर रहे हैं ऐसी हिंसा को बर्दाश्त नहीं किया जाएगा, उनके ऊपर कार्रवाई होगी। कई लोगों को आइडेंटिफाई किया गया है, सारे सीसीटीवी फुटेजेस हमको मिले हैं। इनमें जो लोग दिखाई पड़ रहे हैं उन्होंने सीधे सीधे लोगों को जिंदा जलाने का प्रयास किया है। ऐसे समय उनके ऊपर 307 की धारा के तहत व्यक्तियों को जान से मारने की कोशिश करना, इस प्रकार की कार्रवाई की जाएगी। जो शांति के साथ आंदोलन कर रहे हैं उनको आंदोलन की करने दिया जाएगा। असं आहे की ज्या ठिकाणी ओबीसी नेत्यांना धमक्या आलेल्या आहेत किंवा इनसिक्युरिटी वाटते आहे अशा ठिकाणी पोलिसांना सांगितलेलं आहे की या धमक्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे। काही लोक फेसबुकच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देतात, त्या धमकीलाही गंभीरतेने घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश हे देण्यात आलेले आहेत। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।